आता तुमच्यासाठी एक सकारात्मक बातमी आहे, ती म्हणजे एका विशेष मुलाच्या संघर्षाची. जन्मतः अपंगत्व असलेला पृथ्वीराज इंगळे हा 4 वर्षापर्यंत काहीच हालचाल करू शकत नव्हता. मात्र संगीताच्या सुराने त्याचं आयुष्यच व्यापून गेलंय आणि संगीताच्या सुरानेच त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. संगीताच्या या सुरांवर तो नुकताच आता वर्ल्ड रेकॉर्ड करू पाहणार आहे. वाय मी सांग नाही मला आई मला. जन्मतः सिंड्रोम विल्यम्स आजाराने ग्रासलेला पृथ्वीराज वयाच्या 3 वर्षापर्यंत काहीही करू शकत नव्हता. मात्र पृथ्वीराजचा सूर त्याच्या आईला उमगला आणि आई दया इंगळे यांनी त्याला शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. संगीताला पृथ्वीराजने उत्तम प्रतिसाद दिला, त्यानंतर उत्तम गाणे तो गाऊ लागला. आज तक त्यांनी 4 अल्बम रेकॉर्ड केले आहेत. त्याचबरोबर 170 गाण्यांचा कार्यक्रम त्यांनी सादर केला आहे. आता पृथ्वीराज वर्ल्ड रेकॉर्ड करत असून त्याचा हा कार्यक्रम 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 8 या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. निसर्गानं वैगुण्य दिलं म्हणून काय झालं असे म्हणत 14 वर्षाचा पृथ्वीराज इंगळे हा आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उतरलेला आहे आणि आपल्या गाण्याच्या कौशल्याने तो सर्वांना आता सध्या गायनाच्या सुरेल सुरांनी त्यांचं जीवन संगीतमय करतोय. त्याच्या आई आज आपल्यासोबत आहे दया इंगळे. काय सांगाल, साधारणतः जन्माला आला तेव्हा तो विशेष होता आणि आत्ता गातोय तर काय सांगाल त्याबद्दल? तो जन्माला त्यानंतर आम्हाला 2.5 ते 3 वर्षाचं झालं तेव्हा आम्हाला कळलं की बाबा हा स्पेशल आहे. त्यानंतर मी त्याला सगळ्या आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की त्याला म्हणजे मुंबईला आम्ही सगळ्या त्याच्या तपासण्या करून घेतल्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा स्पेशल मुलगा आहे, याला काही प्रमाणात थेरपीज दिल्या तर आपली काही थोडीफार तो स्वतःची कामं करू शकेल. तर त्यानंतर मी त्याला पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला मी थेरपीज द्यायला लागली आणि थोडासा मला त्याचा संगीताकडे कल आहे असं मला जाणवू लागलं. तो रडायचा, त्यावेळेला त्याला मी मोबाईलचे रिंगटोन ऐकायला द्यायची, त्यामुळे याला संगीताची आवड असावी असं मला वाटलं. रिंगटोन ऐकल्यानंतर तो शांत बसायचा. मग मी त्याला बालकल्याण संस्थेमध्ये घेऊन गेले, तिथे त्याला क्लास लावला आणि जवळजवळ 3-4 वर्ष मी त्याला मांडीवर घेऊन बसले. मी 4 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ तो 6 वर्षाचं झाल्यानंतर तो आ म्हणायला लागला, 1-2 भजन गाऊ लागला आणि त्यामुळे आम्हाला असं मग तेव्हा आम्हाला खूप तो दिवस आमच्यासाठी सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस होता की बा आता गाणं पण गाऊ लाग गाणंही म्हणतो आहे. मग त्यासाठी आम्ही त्याला हळूहळू त्याचे बाबा छोटे छोटे प्रोग्राम करायला लागले आणि आम्ही पृथ्वीराज थिएटर्सची नोंद करून आणि त्याच्या पृथ्वीराजच्या थिएटर्सच्या नावाखाली आम्ही आजपर्यंत जवळजवळ 200 प्रोग्राम केले. त्या 170 प्रोग्राममध्ये पृथ्वीराज गायला. त्यानंतर त्यांनी काही गाणी रेकॉर्ड केलेली आहे, जसं वैशाली सामंतसोबत आता त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं, त्याबद्दल काय सांग? तर त्याचा पहिला अल्बम व्हाय मी सांग ना आई मला दत्ता थिटे सरांनी संगीत दिलेलं आहे आणि तो दिलीप प्रभावकर सरांच्या हस्ते 28 मार्चला तो त्याचं रिलीज झालेला आहे. आणि आता वैशाली सामंतसोबत आम्ही त्याचं दुसरं अल्बमचं गाणं रेकॉर्ड केलेलं आहे तर ते थोड्या दिवसातच त्याचं ते रिलीज होणार आहे. म्युझिकच्या आधारावर तो गाणं गातो तर म्हणजे म्युझिक असतं ते इन्स्ट्रुमेंट तुमच्या घरात आहे का, कशा पद्धतीने तो म्युझिक तयार करतो? आम्ही आमच्याकडे आपण साधारण ट्रॅक आपल्याकडे सगळेच आता यूट्यूबवर पण ट्रॅक असतातच आणि आम्ही पण त्याचे बाबा पण वेगवेगळे याच्यावर डाउनलोड करून लॅपटॉपमध्ये ते त्याला ऐकवून आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतात आणि तो पण त्याला पण स्वतःहून आवड आहे त्यामुळे तो याच्यावर सगळे ट्रॅक ऐकतो यूट्यूबवर आणि त्याप्रमाणे तो शिकतो. आतापर्यंत साधारणतः किती गाणी त्यांनी गायलेले आहेत, म्हणजे हिंदी मराठी भक्तिगीत अशा स्वरूपाचे कोणकोणते गाणे गायले? त्याची जवळजवळ 150 ते 200 गाणी आता पाठ झालेली आहे आणि तो तेवढी म्हणजे गाणी गाऊ शकतो, हिंदी पण गाऊ शकतो, मराठी पण गाऊ शकतो, भावगीत भक्तिगीत सगळ्या प्रकारची तो गाणी गातो. आता जो बालगंधर्वला 29 तारखेला कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये तो साधारणतः कोणते गाणे सादर करणार आहे? आता बालगंधर्वला तो 2 तास क्लासिकल 2 राग गाणार आहे
आणि एक तास भावगीत भक्तिगीत संगीताचा कार्यक्रम एक तास ते गाणार आहे आणि एक तास चित्रपट गीत गाणार आहे. नक्कीच आता आपल्यासोबत पृथ्वीराजही आहे, आपण त्याच्याकडून त्याच्या गाण्याची झलक ऐकूया. मैं कभी बदलाता नहीं पण देर से गळता हूँ मैं माँ. यू तुम्हें दिखलाता नहीं तेरी बर्बाह करता हूँ मैं माँ. तुलसा वो ही पता है नम तुलसा वो ही पता मेरी माँ. मी 29 तारखेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे करणार आहे. आता पृथ्वीराजने स्वतः त्याच्या बोलातून आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे, तर नक्की 29 तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी भेट द्या आणि त्याच्या सुरेल संगीत गाण्याचा कार्यक्रम अनुभवा. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.